महसूल कर्मचारी बेमुदत संपावर मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरूच, नागरिकांचे हाल। महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी 15 जुलै पासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे। आपल्या विविध मागण्यांची शासन स्तरावर कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नसल्याने नाईलाज महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात आला असल्याचे समजते। या संपाचा फटका सामान्य जनतेला बसत असून याचा सरळ परिणाम विद्यार्थ्यांवर होताना दिसत आहे। विद्यार्थ्यांना शाळेसाठी लागणारे कागदपत्र वेळेवर मिळणार नाही, तसेच सामान्य नागरिकांच्या महसूल विषयक कामे सुद्धा खोळंबणार असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे। जोपर्यंत शासन आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत कामबंद आंदोलन समाप्त करणार नाही, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। यावेळी महसूल संघटनेचे अध्यक्ष पी के गवई, उपाध्यक्ष पी आर राजपूत, सचिव एस जे भोगे, भारसाकडे सातो मॅडम गोरे यांच्यासह इतर महसूल कर्मचारी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्याच्या संदर्भात याच्या अगोदर आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे आणि चरणबंद आंदोलनाची निवेदन देण्यात आले असून देखील शासनानं अद्यापही कोणत्याही प्रकारे कार्यवाही केली नाही आणि त्याचाच परिपाक म्हणून आज आम्ही या ठिकाणी बेमुदत आंदोलन करत आहोत। आम्ही बुधवार दिनांक 17/10/2024 रोजी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही काळ्या फिती लावून काम करण्याचं काम केलेलं आहे, परंतु शासनानं आणखी कुठलीही दखल घेतली नाही। म्हणून गुरुवार दिनांक 11/7/2024 रोजी जेवणाच्या सुट्टीत कार्यालयाच्या गेटवर निदर्शने केलेली आहेत। त्याचप्रमाणे शुक्रवार दिनांक 12/7/2024 रोजी लेखनी बंद आंदोलन केलेलं आहे आणि आज या 3 आंदोलनामध्ये देखील शासनाने कुठल्याही प्रकारे त्यांनी भूमिका घेतली नाही। म्हणून आम्हाला नाविलाजाने या ठिकाणी बेमुदत संपावर जाण्याचा पर्याय हा शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे। वास्तविक पाहता या ठिकाणी जनतेचे मोठ्या प्रमाणावर काम आहेत, आम्ही जनतेचे सेवक आहेत, जनतेचे प्रत्येक काम करण्याचा उद्देश हा आमचा आहे, परंतु शासनाने जे कर्मचारी नेमले आहेत या कर्मचाऱ्यांच्या देखील काही मागण्या आहेत, त्या मागण्या शासन साप धुडकावून लावत आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे, त्या मागण्यांना केराची टोपली दाखवत आहेत। परंतु आम्हाला देखील मुलं बाळ आहेत, आम्हाला देखील कुटुंब आहेत, आम्हाला देखील परिवार आहे, तेव्हा आमच्या मागण्याकडे जर शासनाने दुर्लक्ष केलं तर आम्ही हे जे कामबंद आंदोलन आहे हे कामबंद आंदोलन ज्यावेळेस जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होणार नाहीत तोपर्यंत हे आमचं आंदोलन हे अविरतपणे कायम राहील। जोपर्यंत आमची जी वरिष्ठ संघटना आहे या वरिष्ठ संघटनेकडून आम्हाला निर्देश प्राप्त होत नाहीत तोपर्यंत हे काम आमचं हे अविरतपणे सुरू राहणार आहेत।